मोदी सरकार 2 चा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प असल्यामुळे उद्योग विश्वाला यातून अनेक अपेक्षा आहेत. या विश्वाला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. समाजातील जवळपास सर्वच घटक टॅक्स प्रॅक्टिशनरशी जोडलेला असतो, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक करदाते यांना केंद्रीय अर्थसंकल्पातून असलेल्या अपेक्षा याची चांगली जाणीव या लोकांना वाटते. त्यामुळे आगामी बजेटमध्ये नेमक्या कशा प्रकारच्या तरतुदी असायला हव्यात हे टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनकडून जाणून घेतलं आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी गोपाल मोडखरे यांनी. पाहूयात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारीला मोदी सरकार 2चं पहिलं फुल इयर बजेट सादर करणार आहेत आणि ह्या बजेटमध्ये नेमकं कशा प्रकारच्या तरतुदी असायला हव्या याविषयी आपण वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत. कारण की हे जे सगळे पदाधिकारी आहेत हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात टॅक्स पे करण्याच्या संदर्भामध्ये. सगळे जे सर्वसामान्य नागरिक असतात ते यांच्याशी जोडलेले असतात आणि देशात सध्या आर्थिक मंदीची परिस्थिती असताना नेमकं कशा प्रकारचा बजेट निर्मला सीतारामन यांनी सादर करायला हवा त्याविषयी आपल्यासोबत बोलण्याकरिता टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. सर, काय सांगाल एकूणच, कशा प्रकारच्या अपेक्षा आहेत ह्या बजेटच्या माध्यमातून नेमकं एक शेतकरी तर मध्यमवर्गीय आणि उद्योगपती यांच्यासाठी कशा प्रकारचा बजेट यांनी सादर करायला हवा? सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे जे फुल इयर बजेट जे आहे ते पहिल्यांदा मोदी सरकार 2 सबमिट करते आणि लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. सर्वसामान्य जे टॅक्स पेअर आहे त्याचं कायम हे असतं की माझं 2.5 लाखाचं बजेट एक्झम्पशन लिमिट आहे ते वाढते की नाही वाढते आणि त्याच्यावरती फोकस असतो. मला वाटतं आमची आणि सर्वांचीच आणि सर्वसामान्य करदाते जे आहेत सगळ्यांची अपेक्षा आहे की कमी किमान 5 लाखापर्यंतचा इन्कम टॅक्स आहे तो माफ व्हावा आणि त्याच्या पुढचा जो रेट आहे त्याच्यामध्ये थोडंसं रॅशनलायझेशन आलं पाहिजे. 5%, 10%, 20% आहे. 5 ते 10 लाखापर्यंत 5% केलं तर टॅक्स ब्रॅकेटमध्ये बरेच लोक येतील आणि लोकांची क्रयशक्ती खर्च करण्याची जी ताकद आहे ती पण त्याच्यामुळे वाढेल. त्यामुळे माझी एक अपेक्षा आहे की अर्थमंत्र्यांनी कुठल्या परिस्थितीत हे जे आहे 5 लाखापर्यंत लिमिट करावं आणि पुढचं जे आहे 10 लाखापर्यंत तो 5%, त्याच्यानंतरचा 10% जर रेट केला तर मला वाटतं बऱ्यापैकी करदाते पुढे येतील आणि लोकांना एक चांगल्यापैकी दिलासा मिळेल. सध्या आपल्या आपण बघतोय की मार्केटमध्ये सगळीकडे स्लोडाऊन आहे तर हा जो काय स्लोडाऊन आहे त्याला जर बूस्ट करायचं असेल तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला थोडं बूस्ट केलं पाहिजे. त्यासाठी सर्वसामान्य जे करदाते आहेत त्यांच्या कॅपिटल गेनवरती जो टॅक्स होतो तो थोडासा कमी केला आणि जे नवीन घर घेतानाचं जे लिमिट 3 वर्षाचं त्यांनी केलेलं आहे आता आपण बघतो की स्लोडाऊनमुळे बऱ्याचशा कन्स्ट्रक्शनच्या साईट्स आहेत त्या लांबलेल्या आहेत. कम्प्लिशनचे जो तो पिरियड आहे तो 3 वर्षापेक्षा अधिकचा होतो आहे तर त्यासाठी त्यांनी जर तो 5 वर्षाचा जर पिरियड केला तर मला वाटतं सर्वसामान्य करदात्यांना त्यांचं जे एक्सपेक्टेशन आहे घराचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं. जुनं घर घेऊन नवीन विकत घेताना 3 वर्षाच्या आज जर कम्प्लिशनचं साठी त्यांची जी धावपळ होती आणि नाही मिळालं तर त्यांचं जे लिमिट एक्झम्पशनचं जातं त्याच्यासाठी त्यांनी 5 वर्ष केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी तिसरा एक पॉईंट महत्त्वाचा त्याच्यासाठी सांगतो की TDS जो प्रकार आहे इन्कम टॅक्समध्ये तो चांगल्यापैकी सक्सेस झाला आहे. 60 ते 70% कलेक्शन जे आहे गव्हर्नमेंटचं ते TDS मार्फत येत आहे तर त्यांनी तो जे ब्रॅकेट आहे त्याचं थोडंसं आणखी वाढवलं. TDSचं जो आहे 194IA जो आपण टॅक्स कलेक्ट करतो विदाऊट टॅन आपण रिटर्न म्हणजे 1 go तुमचा टॅक्स कलेक्ट पण होतो आणि रिटर्न पण फाईल होतो. तोच प्रकार त्यांनी टॅन हा प्रकार बाजूला काढून जर केला तर मला वाटतं जे कम्प्लायन्स बर्डन जे टॅक्सपेअर्सवर पडतं ते कमी होईल आणि त्याच्यामुळं बऱ्यापैकी टॅक्स कलेक्शनचे जे गव्हर्नमेंटचे आहे त्याच्यामध्ये वाढ होईल. त्या पद्धतीने हे 2-3 बदल जर त्यांनी केले तर मला वाटतं टॅक्सपेअरसाठी आणि नवीन येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी सगळ्यांना चांगले दिवस येतील. आपला देश कृषीप्रधान म्हणून समजला जातो, ह्या देशामध्ये शेतकरी ते उद्योगासाठी नेमकं कशा प्रकारचा बजेट असायला हवा? कारण की शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्याचबरोबर आर्थिक मंदीमुळे उद्योग व्यवसाय हा ढासळत चाललाय, तर नेमकं कशा प्रकारच्या पॉलिसीज असायला हवा आणि कशा प्रकारची तरतूद असायला हवी बजेटमध्ये आगामी जे आपलं म्हणजे मंदी जी आपण म्हणतो ते कसं होतं, आपण जर स्वतः इथे प्रोडक्शन जर केलं इंडियामध्ये प्रत्येकाने इम्पोर्ट करण्याविषयी जर स्वतःचं प्रोडक्शन झालं तर निश्चितच आपल्या इकॉनॉमीमध्ये बऱ्यापैकी फरक पडेल. आणि इन्कम टॅक्ससाठी जर अप टू एज जे इंडिव्हिज्युअल टॅक्सपेअर्स आहेत अप टू एज 60 पर्यंत 2015 कुठले चेंज झाले नाहीत तर तो चेंज करावा. आणि आता सर म्हणले त्याप्रमाणे जी काय रिअल इस्टेट जी काय हे झालेली आहे त्याचं हाऊसिंग लोनचं जे व्याज आहे ते साधारण 2 लाखापर्यंत आपल्याला त्याचं एक्झम्पशन मिळतं. ते थोडं डबल केलं तर निश्चितच बऱ्यापैकी हाऊसिंगला सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला रिअल इस्टेटला बूस्ट चांगल्यापैकी मिळवू शकेल. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिडक्शन जे आहे ATCचं जे डिडक्शन आहे ते 1.5 लाखाचं आहे. त्यातसुद्धा जर काही चेंजेस करता येत असेल तर त्याप्रमाणेसुद्धा टॅक्सपेअरला बेनिफिट चांगल्यापैकी मिळेल आणि जास्तीत जास्त टॅक्सपेअर तयार व्हावेत अशी आमची आम्हाला पर्सनली असं वाटतं की टॅक्सपेअर जास्तीत जास्त लोकांनी टॅक्स भरावा असं आहे. त्यासाठी ते जर डिडक्शन वगैरे केलं तर निश्चितच बरेचसे लोकं
टॅक्स भरायला सुद्धा तयार असतात. अजून काही टॅक्सची प्रॅक्टिसनर पदाधिकारी आहेत सर, काय सांगाल, एकूणच जी GST जी प्रक्रिया आहे ती अतिशय कलिष्ट आहे, किंवा इतर जे टॅक्सेसेस असतील, तर लोकांनी अजून टॅक्स भरावा, देशाच्या अर्थव्यवस्थेत हातभार लावा, या दृष्टिकोनातून नेमकं कशा प्रकारचं त्याच्यामध्ये जे कॉम्प्लिकेशन आहे ते कशा प्रकारे दूर करायला हवेत? ॲक्च्युली सरकारकडनं खूप प्रयत्न होतोय की सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी GST. आता रिसेंटली त्यांनी जी पहिली जी रिटर्न्स होती त्याच्याजी ते आता न्यू रिटर्न सिस्टीम आणतात 1 एप्रिलपासून, तर त्यामध्ये आपल्याला 3 टाईपचे अनेक्षर्स द्यायचे आहेत, अनेक्षर 1, अनेक्षर 2 आणि अनेक्षर फायनल रिटर्न. ते 3 वेळा द्यायचे आहेत वेगळ्या डेट्सला, 10, 17 आणि 20. त्याच्याजी आमची अशी मागणी आहे की तुम्ही 1 गो रिटर्न द्या, एकाच दिवशी आम्ही आमचे परचेसचे डिटेल्स, सेल्सचे डिटेल्स आणि जे काही लायबिलिटी आहे ती पे ऑफ करू आणि एक सिंगल रिटर्न सबमिट करू. जे काय मॅच मिसमॅचच्या ज्या गोष्टी आहेत त्या सिस्टीमवर व्हाव्यात आणि सिस्टीम थ्रू जर मिसमॅच असेल तर त्याचा रिपोर्ट आम्हाला सिस्टीमवरनं जनरेट व्हावा, जेणेकरून आत्ता कसं करायला लागतं त्या सिस्टीमच्या अंडर, म्हणजे जी येणारी आहे 1 एप्रिलपासून, की आधी सेल्सचे रिटर्न सोडायचे Annexure 1 मध्ये, म्हणजे सेल्सचे स्टेटमेंट, Annexure 2 मध्ये तुम्ही परचेसेस जे केलेले ते ऍक्सेप्ट, रिजेक्ट किंवा पेंडिंग ठेवायचे जर आपल्याशी रिलेटेड नसेल तर, आणि 20 तारखेला तुम्हाला ते रिटर्न कन्क्लूड करून टॅक्स लायबिलिटी पे ऑफ करायची. त्याच्याजी तुम्ही एक सिंगल रिटर्न तुम्ही आम्हाला अलाव करा की एकाच रिटर्नमध्ये सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला तुम्हाला देता येईल विथ पेमेंट, आणि जर काही त्यात पुढे मिसमॅच आला सेल परचेसमध्ये आपल्या आणि कस्टमरच्या, तर तो तुम्ही आम्हाला इंटिमेट करा सिस्टीम थ्रू रिकन्सिलेशन करून, त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे किंवा ॲडजस्टमेंट आहे ती नेक्स्ट रिटर्नला आपल्याला करता येईल आणि ते टॅक्स लायबिलिटी पे करता येईल. ह्याने रिटर्न सिम्प्लिफाय होईल, व्यापाऱ्यांना एकदाच रिटर्न भरायला लागेल, जे आता 3 दिवस वेगवेगळ्या डेट्स त्यांनी दिल्या त्याच्याऐवजी ते सोपं होईल सगळ्या दृष्टीने. आपल्या देशात लघु उद्योग पण मोठ्या प्रमाणात आहेत, नेमकं असे जे स्मॉल स्केल इंडस्ट्री असतात यांच्यासाठी कशा प्रकारच्या तरतुदी करायला हव्या, आणि हे जे स्मॉल स्केल इंडस्ट्री चालवतात त्यांच्या नेमकं कशा प्रकारच्या अडचणी असतात आणि काय अपेक्षा असतात बजेटकडून? स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये जर बघायला गेलं तर आत्ता गेल्या वर्षीचं जे बजेट झालं त्यामध्ये त्यांनी लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि म्युच्युअल फंड जे आहेत इक्विटी रिलेटेड त्याच्यावरती त्यांनी टॅक्स लावलेला आहे. ज्यांच्याकडे 1 वर्षापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आहे त्यांना तो टॅक्स प्लेस 1 वर्षापेक्षा ऐवजी 3 वर्ष जर केला तर ते इन्व्हेस्टमेंट बऱ्यापैकी होतील आणि लोकांना त्याचा बेनिफिट होईल. त्याचबरोबर 2014 सालापासून बेस्ट रेट जो आहे टॅक्सचा तो बदललेला नाही आहे, तो 1.5 लाखच आहे, तो वाढून तो वाढवावा. आणि दुसरी गोष्ट, इन्व्हेस्टमेंटही वाढली तर नक्कीच अर्थव्यवस्थेला चांगली गती मिळेल. जे सर्वसामान्य जे माणूस असतो त्याच्यामध्ये नेमकं म्हणजे त्याला एक अपेक्षा असते की कुठेतरी टॅक्स एक्झम्पशन मिळावं किंवा तो जो स्लॅब वाढवून देण्यात यावा, याच्या व्यतिरिक्त अजून त्याच्या काय अपेक्षा असतात केंद्रीय जो बजेट असतो त्याच्यामध्ये? आता कसं आहे की आपण जर बघितलं तर अहवाल आत्ता जे येत आहेत बेरोजगारी वाढलेली आहे, 60 करोड जवळजवळ बेरोजगार तरुण आहेत, 60 करोड लोकांमध्ये तरुण आहेत, त्याच्यामध्ये 50 लाख दरवर्षी ग्रॅज्युएट होत आहेत, पण तेवढ्या प्रकारे आपल्याकडे नोकऱ्या उत्पन्न होत नाही आहेत. तर हा एक त्यांच्यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, कारण बेरोजगारी वाढती आहे. दुसरं जे नवीन नोकऱ्या लागल्यात त्यांना टॅक्समध्ये थोडंसं आणखीन डिडक्शन मिळायला पाहिजे ही अपेक्षा आहे त्याच्या. आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रावर बजेटमध्ये तरतूद करण्यात येते, नेमकं फार्मिंग असेल, हेल्थ सेक्टर असेल किंवा इंडस्ट्री असेल, याच्यासाठी कशा प्रकारची तरतूद करायला हवी, काय वाटतं एकूणच? इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये जे बिग इंडस्ट्रियल सेक्टर्स आहेत त्याऐवजी जे स्मॉल इंडस्ट्रियल सेक्टर आहेत त्यांना बूस्ट केलं तर जे मार्केटमध्ये जो करंट स्लोडाऊन आहे त्याला अपलिफ्ट होण्यासाठी बेनिफिट होईल. त्यांच्यासाठी वेगळे इन्व्हेस्टमेंट्स किंवा त्यांच्या वेगळे टॅक्स बेनिफिट्स दिले पाहिजेत, त्यामधून त्यांना फायदा होईल आणि इंडस्ट्री अपलिफ्ट होईल. शकतो की वेगवेगळ्या ज्या अपेक्षा आहेत त्या टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशननं निर्मला सीतारामन यांच्या बजेटमध्ये व्यक्त केल्या आहेत, त्यामध्ये जे सर्वसामान्य व्यक्तीची जो टॅक्स स्लॅब आहे तो वाढवून देण्यात यावा, त्याचबरोबर जो टॅक्स प्रोसेसमध्ये जी कलिष्टता असते ती अतिशय सोपी करण्यात यावी, अशा प्रकारच्या मागण्या होत आहेत. कॅमेरामॅन धनंजय भगतसह गोपाल मुडघरे, AM News, पुणे.